रेड्डीचं गणपती मंदिर या आतमध्ये केरी बीच केरी. नमस्कार, माझं नाव प्रकट लिकडे, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज आपण चाललो आहोत आता सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती, म्हणजेच आपल्या वेंगुर्ला समुद्रकिनारा. आणि आज आपण चाललो आहोत एका स्पेशल व्यक्तीबरोबर. तो बघा, तो तिकडे मागे बसला गाडीच्या, तो आहे आपला सॅम. ओके, तर सॅमला घेऊन चाललो आहे. आणि त्याला तो एकदा समुद्राकडे गेला ना की तो वेडावतो. ओके, धमाल करायला लागतो एकदम. ओके, तर इकडे बिट्टू दादा पण आहे, पण तो सांभाळणार आहे. ओके, तो मॅनेज करू शकतो त्याला. तर त्याला घेऊन आता आपण जाऊया सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती. आणि बघा, अशी मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि शांत वातावरण एकदम असं. हा बघा, आणि आपली बाग. आणि बघा, सगळ्याचा प्रवास चालला आहे. मस्त स्ट्रेच येतो आणि त्यानंतर मग असा सनसेट दिसायला लागतो. 15 मिनिटात पोचू आपण बीचवरती, जास्त लांब नाही येतो. आणि हे सरळ तुम्ही सागरेश्वरती बघू शकता. एकदम मस्तपैकी ना असा पॅरलल रोड होतो आहे सागरेश्वरला. गाड्या खालती घेऊन तुम्ही येऊ शकता. आता तर गाडी इथेच पार्क केली आम्ही पण. बघा, इकडे अजून एक गाडी. मला वाटतं हा रोड पण असाच सरळ जाणार. त्याच्यामुळे कसं माहिती आहे, डेव्हलपमेंट करता येईल. म्हणजे बीच साईडला आता बरेचसे रिसॉर्ट्स किंवा कॅफे होतील, कारण गाडीने मग त्यांना आतमध्ये जाता येईल. इंटरेस्टिंग आहे काहीतरी, काहीतरी डेव्हलपमेंट होत आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जेव्हापासून मोपा झाला आहे, म्हणजे आपलं मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, तेव्हापासून तर वेंगुर्ला आणि शिरोडा ते तर एकदम जवळ आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही साऊथ गोवाला जाता काय आणि तुम्ही वेंगुर्ला शिरोडाला काय येता काय, इक्वी डिस्टन्स आहे. मे बी वेंगुर्ला शिरोडा जास्त जवळ असेल. सो मालवण पण जवळ येतं आहे त्याच्यामुळे. त्यामुळे आता मालवणसाठी चिपी पण आहे आणि मोपा पण आहे. असा प्रकारचा रोडची डेव्हलपमेंट होते आहे. आणि आपण आता ते आता आपल्या सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती. लॉंग विकेंड आहे, 26, 27, 28, त्याच्यामुळे बघा भरपूर गर्दी आहे. बघा, तिकडे बोटी वगैरे आहेत. मग ते स्विमिंगसाठी जातात की पर्यटकांसाठी ते माहिती नाही. डॉगी बघा कसे सुखाने मस्त झोपलेले आहेत. आमचा कुठे आहे काय माहिती नाही, तो गेला पाण्यामध्ये. सॅम फुल ऑन जोशमध्ये आहे. पर्वाला पण घेऊन आलेलो, तेव्हा पर्वा पण जाम खुश होता, भरपूर मजा करत होता. त्याच्यामुळे खूप छान समुद्र किनारा आहे. आणि तिकडे बघा, लांबवर दिसताना ते वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस, शनायाची आठवण झाली. तो बघा तिकडे सॅम नुसती उड्या मारतोय. वेडा झालाय तो, वेडा. इकडे 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 बघा, भारी वाटतो ना वेंगुर्ल्याचा सागरेश्वर समुद्र किनारा. आणि भरपूर फॅमिली क्राऊड आहे. मस्त फॅमिली आल्यात, एन्जॉय करतात, रिलॅक्स करतात. अजून काय पाहिजे, ते पण जरा आता समुद्राच्या सान्निध्यात रिलॅक्स करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. मस्त संध्याकाळची वेळ आहे. आपल्याला सनसेट जस्ट चुकला. इकडे आपल्याला प्रशांत तांडेले भाऊ पण भेटलेले आहेत. हे पण वेंगुर्ल्याचेच आहेत ना? हे पण मुंबईलाच होते, आता नंतर कोविड नंतर इकडे आले आहेत. आणि आता इकडे पण थोडं बिझनेस रिलेटेड चाललं आहे डिस्कशन, सांगतो तुम्हाला. पण समुद्र बघा किती छान वाटतं. आणि हा रोड झाला ना असा पर्यटकांना फिरण्यासाठी, तर अजून ऑसम वाटतं. आणि बघा, आता पण आपण सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावरती आहोत. आणि तिकडे बघा ना, मस्तपैकी प्री वेडिंग शूट चाललेलं आहे. मस्तपैकी असे कंदील लावलेत आणि त्याच्यामध्ये बसले आहेत. आणि मस्त छान शूट चाललं आहे. आणि मागे दिसतो आहे ते वेंगुर्ला लाईट हाऊस आणि वेंगुर्ला बंदर. छानपैकी गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे सावंतवाडीवरून. आणि काल रात्री आम्ही इकडे आलो आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे तो जेवणाचा बेड होता. मस्तपैकी सुरमई, प्रॉन्स आणि भात. ओके, आणि त्याच्याशिवाय इकडे आता सॅम पण आहे. तो बघा मागे, तो वरतून बघतो आहे. ओके, त्याच्या मालक आहेत, ते खालती क्रिकेट खेळतात आणि त्याला त्यांनी वरती ठेवलं आहे. ओके, तर तो गेला आता खालती, कारण काकांनी त्याला ओपन केलं, त्याला थोडा वेळ रूममध्ये ठेवलेला आहे. कारण तो कसं आहे की त्याच्या बॉलबरोबर खेळत नव्हता, हे इकडे क्रिकेट खेळतात, त्यांचाच बॉल त्यांना हवा झालेला. त्यामुळे तो होता, तो वरती रूममध्ये होता, पण आता तो परत गेला आहे खालती. आता डिस्टर्ब करायला आता तो काय ऐकणार नाही. सो बघा, आपली सावंतवाडीची बाग. काजूची झाडं आता चांगलीच मोठी झाली आहे. नारळ पण आता चांगलाच त्यांनी जोर धरलेला आहे. सो छान वाटतं ना सकाळी सकाळी उठल्यावर घर आणि बाग. मला असं वाटतं सिनियर सिटीजनसाठी पॅराडाईज आहे. आयुष्यभर काम केल्यानंतर 60व्या वर्षी जर अशी एखादी प्रॉपर्टी घेतली आपण आणि मस्तपैकी असं छोटंसं असं गार्डन बनवलं आणि तिथे एक रिलॅक्स लाईफ जगलं, मला असं वाटतं आपण अशा ठिकाणी राहिलो तर 10 वर्ष अजून एक्स्ट्रा जगू, काय म्हणता. आणि इकडे बघा सॅम आलेला आहे. सॅम कुठे आहेस तू, काय करतो आहेस? क्रिकेट खेळत आहेत ते लोक. हां सॅम, तुला नाही काय रे, त्याचं लक्ष खालतीच आहे. नाही तो बॉल गेला.
मस्तपैकी उभा आहे आणि ऊन खातोय. ऊन आणि आता जरा चांगलंच ऊन डोक्यावरती आलेलं आहे आणि सगळेजण रेडी पण झाले आहेत आणि आज आम्ही चाललो आहे ते रेडी गणपतीला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि त्यानंतर मग बघूया, इतर आपण शिरोडा बीचला जाऊ की नाहीतर मग आरंबोलला जाऊ गोव्यामध्ये. कुठे जायचं ना ते तिकडे गेल्यावरतीच आपण कॉल घेऊ. पण आता तरी एव्हरीबडी इज रेडी आणि आज काय सॅमला घेत नाही आहे कारण गाडीमध्ये जागा नाही आहे. ओके, कारण कसं आम्ही 7 जण आहोत ते गाडी पॅक होईल. ओके, आणि मग त्याला बसायला जागा राहणार. त्याला आता जरा ट्रिकी करून ना घरामध्ये वरती बेडरूममध्ये ठेवायचं आणि तिकडे त्याला पाणी वगैरे खाणं वगैरे सगळं ठेवणार आणि त्याला राहण्याची सवय आहे तशी. आता आपण निघूया रेडी गणपतीच्या दर्शनाला. चला आणि बघा, आता आपण रेडी गावात आलेलो पण आहोत. एक 35 मिनिट्स मध्ये आपण इथे पोहोचलो आहोत. या आता रेडीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर ठरवूया पुढे काय करायचं, शिरोड्याला जायचं की गोव्याला. सो बघा, आपण आलो आहोत रेड्डीच्या गणपती मंदिराजवळ. ओके, आणि गाडी आता इकडेच पार्क केली आहे मागे. बघा आता इकडे अशी पार्किंगची सोय आहे, इकडे बाईक पार्क केली आहे मंदिराजवळ जाऊया. पूर्वी ऍक्च्युली गाडी ना मला जेवढं आठवतं तेवढं खालपर्यंत जायची, पण आता तसं नाही आहे. बघा ना, आता मंदिराला मस्तपैकी असं या आत्ताच लावून घेतलेल्या लाद्या आणि काम अजून पण चालू आहे. मला वाटतं इथे नंतर पायऱ्या करते रेड्डीचं गणपती मंदिर. बघा रेड्डीचं गणपती मंदिर या आतमध्ये सगळी भक्त मंडळी बसलेली आहेत. आता रेडीला आलो तर जरा इकडे ना रेडी पहिल्यांदा बोरासाठी फेमस होतं का? पहिलं भरपूर बोरं मिळायची, आता इकडे बोराचं झाड आहे. बोरं घ्यायचे की नाही घ्यायचे? घ्यायची लागली आहे. ती बघ, ती बघ, दिसली बघ, दिसलीस तुम्हाला सगळ्यांना? भरपूर बोर आहेत. काम करूया, ती फांदी तोडून घेऊया. जोकिंग फांदी मी तोडू नका, मस्करी करतोय. ओके, जा प्रेरणा उतर, जा घे घे. बघा बोराचं झाड आणि इकडे बघा बोर चोर. यस, बोर घेतलेली आहेत प्रेरणाने. त्यांची चोरी चालू आहे, बोरांची चोरी. बघा बरीच आहेत ऍक्च्युली या फांदीला सॉलिड आहेत. बऱ्याच बोराची झाडं आहेत आणि आता फुल बोरं काढण्याच्या मागे लागलो होतो आम्ही. ते बघा एक काठी तयार केली आहे आणि त्याने आता आम्ही असं मारतोय आणि खाली इकडे चादर पकडली आहे. काय त्या बोरांसाठी पडतात पडतात बोरं पडतात. त्यासाठी मी ती एकदम काटेरी तोडलेली आहे आणि लोक आमच्याकडे बघून असतात. बोरच बोरं, बरच बोरं अजून का सासूबाई? चला किती ते वाटा लावायचं आहे, कितीचा वाटा लावायचा आहे सांगा लवकर. ज्याचं कोणाचं हे झाड आहे त्यांनी प्लीज समजून घ्या. आमची आमची म्हातारी माणसं जरा लहान झालेली आहेत. मारत राह तू. हा हे बघ, हे बघ बिट्टू बिट्टू, हे बघ हे बघ, हे बघ इथे काय. हा हा आले आले आले. आणि बघा आता आपला प्रवास चालू झालाय तो गोव्याकडे. ओके, सो आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एंटर करणार तो गोव्यामध्ये. आणि याच्या आधी पण एकदा मी आणि प्रेरणा आलो या रोडने आणि त्यावेळी धुवाधार पाऊस आला. प्रेरणा आठवतं का? ओके, म्हणजे ब्रिज वरती आलो आणि त्याच वेळी एकदम जोरात पाऊस पडायला गेला आणि इथून आम्ही तिथे त्या पलीकडे जाईपर्यंतच भिजून गेलो. हो, आणि बघा करणची गाडी होती तेव्हा. हा, स्कूटीवरती होतो करणच्या गाडीवरती. आणि मुंबई गोवाचा ब्रिज आहे, सुंदर आहे ना. सगळं सेम, नारळ सेम, समुद्र सेम, फक्त डिफरंट स्टेट आणि कल्चर पण टुरिझम मुळे जरा बऱ्यापैकी चेंज झालाय. आणि गोव्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गोव्यामध्ये आता आपण पहिल्यांदाच, मी पण पहिल्यांदाच आलो आहे केरी बीचला. केरी बीच वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागे बघू शकता तुम्ही गाडी पार्क केली आहे, आता समोरच बीच आहे आणि भरपूर फॉरेनर्स आलेत. ओके, सो गोवा इज नाऊ नॉर्मल असं म्हणू शकतो आपण. गाडी तिकडेच पार्क केली आणि सगळं अशी दुकान आहेत खाण्याची वगैरे आणि शॅक्स वगैरे आहेत. वेलकम टू सी बीच, फेस बीच शॅक. ओके, आरसा दिला आरसा. कसे दिसते प्रेरणा ते कमेंट करून सांगा, मी कसा पण दिसते काय फरक पडतात आहे. सी फेस बीच शॅक असं सगळे जेवायला बसल्यात. आणि आता प्रेरणा असं वाटतं की दोघं चालू पाहिजे होतं की फॅमिली पण ओके? आपण चौघच येऊया. बघा तिकडे दूरवर दिसतो ना तो तेरेकुल फोर्ट आहे आणि तिकडून पण आपण जेटीने जाऊ शकतो. तो एक रस्ता आहे, तिकडून पण आपण जर स्कूटीवरून वगैरे आलो ना फिरू शकतो. कारने येऊ शकतो की नाही ते मला माहीत नाही आहे. ओके, पण हा असा क्वेरिंग बीच आहे आणि छान आहे असं केरी बीच. केरी बट मोस्ट ऑफ तुम्हाला ते फॉरेन क्राऊडच जास्त दिसेल. सो बऱ्याच लोकांना फॉरेनर बघायचे असतात, तर मी येऊ शकतो केरी बीचला फॉरेनर बघायला. आणि छोटासा छान कॉम्पॅक्ट बीच आहे. बघा तिथे बीच एंड होतो
आणि असं मस्त पैकी आता सगळ्यांनी रिलॅक्स करतात, शांत पाणी आहे, पोहत आहेत वगैरे, आणि आम्हाला लागली आता भूक, तर आम्ही पण आता मस्त पैकी खायला येणार. सुप्रणा, कसं वाटलं तुला बीच? छान आहे बीच. आरंबोल आणि आरंबोल थोडा मोठा आहे. हां, पण इथे डायरेक्ट गाडी येते ना? हां, येते. बीचच्या जवळच गाडी पार्क करतो. म्हणजे सावंतवाडी पासून जर तुम्हाला 40 मिनिट्स वर यायचं असेल तर जेवणाचा प्लॅन आहे. इकडे चिकन क्रिस्पी आहे, गोव्याचं चिकन क्रिस्पी आहे, आणि तिकडे मस्तपैकी व्हेज मंचुरियन मागवलं आहे, तर ते तिकडे आता ससूबाई आणि मावशी खातात. प्रेरणा विद्यार्थी लाईम ज्यूस. लाईम ज्यूस कसा आहे प्रेरणा? बाकी तिकडे बघा मस्तपैकी बीच. आता गोव्याला मस्तपैकी थोडं खाल्लं पण आहे आणि पाणी पण आलं. ओके, थोडं बेजार झालं. ओके, बट दॅट्स फाईन. ओके, सुप्रणा कसं वाटतं आता? लवकरच सांगू. ओके, मी बी आज एक व्हिडिओ पण शूट करू, मी तर उद्या शूट करू, राईट सी कधी शूट करू त्या. पण मस्त बीच आहे केरी बीच. ओके, आणि बेसिकली सिंधुदुर्गापासून सगळ्यात जवळचा बीच आहे केरी बीच. सिंधुदुर्गापासून तुम्ही येत आहे ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर गोव्याला जर तुम्हाला यायचं आहे आणि गोव्याला लोकं काय येतात तुम्हाला माहिती आहे. बेसिक रिझन्स मला तर वाटतं दोनच आहेत, एक आहे कोल्ड ड्रिंक अँड सेकंड आहे फॉरेनर्स. हा सगळ्यात जवळचा बीच आहे आणि या दोन्ही गोष्टी इथे अवेलेबल आहेत. छान आहे, ऑसम बीच. बघा बघा मस्त सगळे रिलॅक्स करतात. बघा मस्त मस्त बीच आणि आता जरा मस्त की इथे रिलॅक्स करतात. आरामात जायचं आहे घरी, जाऊया हळू 40 मिनिटावरती जायचं आहे. वेगळ्या टेन्शन, वाजता खाऊया आणि जरा आराम करूया. सो काही म्हणा, जागेत काहीतरी असतं, मालवण मालवण आहे पण गोवा गोवा आहे. इथे आल्यावरती ना माइंड ऑलरेडी रिलॅक्स व्हायला लागतं. बघा ना आता सगळेच म्हणजे घरातले सगळे सिनियर सिटीजन पण आले ना, आता तिकडे मस्तपैकी आता झोपलेलो आणि मस्तपैकी रिलॅक्स करत होते. तर आय होप असंच काहीसं वातावरण काहीतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण आपण जरा बनवताला तर नथिंग नाही गेलं. ऑल ओव्हर वर्ल्डमधून इथे माणसं येतात आणि मस्तपैकी रिलॅक्स करतात आणि इट्स अ ग्रेट बिझनेस. आय लव बिझनेस. बघूया असं काहीतरी छोट्या स्वरूपात तरी करताला तर नथिंग लाईक इट. काय म्हणतात, सगळं तरी मस्तपैकी असा बीच एन्जॉय करतोय. अशी सुरची झाडं बघितली की मिडभावच्या समुद्रकिनाऱ्याची आठवण येते, पण असं यायचं वातावरण नाही. मस्त सगळे एन्जॉय करतात, तिकडे फॅमिली आहे, लहान मुलं, सगळ्या जाती धर्माचे वंशाचे नॅशनॅलिटीचे लोक आहेत. मला वाटतं श्रीमंत पण असतील, गरीब पण असतील, मध्यमवर्गीय पण असतील. गोव्यात आल्यावरती सगळेजण गोवामय होऊन जातो रिलॅक्स मोडमध्ये. आम्ही पण निघून थोड्याच वेळात आता बिया आता असताना जातोय आम्हाला पण सावंतवाडीला पोहोचलं पाहिजे. कारण कसं आहे की प्लीज सुरमई फ्राय तिकडे वाट बघते आणि त्याच्याशिवाय जसं काही अर्ली मॉर्निंग आपल्याला मुंबईला जायला पण निघायचं आहे. तिकडे प्रेरणा पण आली. हॅलो. सो गोव्यावरून तर परत आलो आणि आता बघा घरी सुरमई उरलेली आपण काल घेऊन आलो ती सावंतवाडीची, ती आता फ्राय करतोय. आज पण फुल ऑन नॉनव्हेजच आहे पण उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे, त्यामुळे जरा लवकर लवकर जेवण झोपायचा प्लॅन आहे. सो गोव्यावरून परत आलो आहे आणि आता आहे सावंतवाडीमध्ये आणि तुम्ही मागे शांतता बघू शकता. एवढी शांतता आहे ना आणि एवढं वातावरणात गारवा आहे ना, एवढं भारी वाटतं ना. सो दॅट्स अ बेस्ट ऑफ सावंतवाडी, दॅट्स अ बेस्ट ऑफ सावंतवाडी आणि बेस्ट ऑफ कोकण. कारण शांतता द पीस, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोकणामध्ये येऊ शकता. ॲट द सेम टाईम कोकण पण बदलत आहे. ओके, बऱ्याच गोष्टी कोकणामध्ये होतात, जे बदल होत आहेत ते नेहमी चांगल्यासाठीच असतात असं मला तरी वाटतं. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये कधीतरी नक्कीच बोलू. पण उद्या सकाळी आपण जो प्रवास सुरू करणार होतो तो मुंबईसाठी. ओके, परत एकदा आपण मुंबईला चाललो आहे आणि मुंबईला पण आपण बरेच व्हिडिओ बनवणार आहोत. पण आता जास्त वेळ मी काढत नाही कारण आता झोपण्याची वेळ झालेली आहे. जरा म्हटलं झोपूया लवकर कारण उद्या जवळजवळ 12 तासांचा 13 तासांचा प्रवास आहे आणि तुम्हाला एकट्याला ड्राईव्ह करायचं आहे. सो चांगली झोप असणं पण आवश्यक आहे. तर आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.